सांताक्रूज मधील पोद्दार शाळेची स्कूल बस आज तब्बल 5 तास विद्यार्थ्यांसह बेपत्ता होती। 12 वाजता शाळा सुटली पण 6:45 पर्यंत ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरी पोहोचलीच नाही। अखेर 6:45 वाजता ही शाळेची बस आणि विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आणि आता याच प्रकरणात पोद्दार शाळेला कारवाई करण्याचे शिक्षण उपसंचालकांनी आदेश दिले आहेत। संबंधितांवर तात्काळ कारवाई करा आणि उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत खुलासा करा असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत। विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर पालकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। आम्हाला सकाळी मुलांना पिकअप करून गेले, आमचं स्कूल आता शिफ्ट झालं इथून 2 किलोमीटर, तिथून एक ट्रान्सपोर्टची फेरी बस इथं आणून मुलांना सोडलं आणि सोडल्यानंतर देर वॉज नो कोऑर्डिनेशन आणि त्यांनी माझ्या मुलाला बसमध्येच बसवलं नाही आणि बस निघून गेली आणि माझा मुलगा एकटा इथं बाहेर रस्त्यावर उभा होता आणि आम्हाला जेव्हा कळालं की बसमध्ये मूल नाही तेव्हा आम्ही परत आलो तेव्हा एका दुसऱ्या पेरेंटचा आम्हाला फोन आला की मी तुमच्या मुलाला पिकअप करून घरी सोडतो, ह्याच्याबद्दल ना स्कूलला ना ट्रान्सपोर्टला ना टीचरना कुणाला कुठल्याही प्रकारची काही माहिती नव्हती। एक बस पे 20 बच्चे क्या सुविधा है तो उसमें 40 बच्चे भर के भेज दिए, कोई बच्चे को खार में उतारा कोई अंधेरी उतार दिया, तो बहुत मिसमैनेजमेंट था। और दूसरा भी स्कूल ने सस्पेंड कर दिया कि ट्रांसपोर्टर भी नया है और अगले 2 दिन या 1 हफ्ता स्कूल ऑनलाइन रहेगी जब तक ये इश्यू सॉर्ट आउट नहीं होता है। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।